इचलकरंजीमध्ये विभागीय खोखो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेतील मुलांच्या गटात इचलकरंजीच्या गोविंदराव हायस्कूलनं तर मुलींच्या गटात सांगलीच्या आदर्श माध्यमिक विद्यालयानं विजेतेपद पटकावलं या स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर महापालिका इचलकरंजी महापालिका आणि सांगली महापालिका असे एकूण आठ संघ सहभागी झाले होते मुलांच्या गटातील अंतिम सामना गोविंदराव हायस्कूल विरुद्ध सातारा जिल्ह्यातील साखरवाडी विद्यालय यांच्यात झाला यामध्ये गोविंदराव हायस्कूलनं एक डाव आणि एक गुणांनी साखरवाडी संघावर विजय मिळवला मुलींच्या गटातील अंतिम सामनाही एकतर्फीत झाला गोविंदराव हायस्कूल आणि सांगलीच्या आदर्श विद्यालय यांच्यातील या सामन्यात पहिल्या फेरीतच सांगलीच्या संघानं मोठी आघाडी घेतली आदर्श विद्यालय संघानं गोविंदराव हायस्कूलवर एक डाव सात गुणांनी मात करत विजेतेपद पटकावलं या दोन्ही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे छत्रपती पुरस्कार विजेत्या आणि कृषी विभागाच्या उपसंचालिका प्रियंका भोसले जिल्हा क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला प्राध्यापक अमित कागले प्राध्यापक चंद्रशेखर शहा क्रीडा शिक्षक बी एस माने डॉक्टर राहुल कुलकर्णी अमित पाटील के ए पाटील राहुल जोशी आदींनी या स्पर्धेचं संयोजन केलं